करून या प्रोजेक्टकडे पाहिलं आणि ते पूर्ण देखील केलेलं आहे आपल्याच कारकिर्दीमध्ये. आचारसंहितेच्या आधी ह्या चाव्या आपल्या हातून त्यांना देण्यात आधी आपले घरात जाते. साहेब आजही इथे इरशालवाडी दरडग्रस्तांनी रोजगार आणि रस्ता या हे प्रश्न रस्त्याच्या संदर्भात आता मी चर्चा केलेली आहे. रस्त्याचा विषय आताच माझ्यासमोर आहे. रस्ता देखील बांधला जाईल आणि रोजगाराच्या संदर्भात देखील मी संबंधितांना सूचना दिल्या आणि जे काही करायचं ते नक्की सरकार. सर रायगड जिल्ह्यामध्ये दरडच्या घटना खूप घडतात, तर त्या पार्श्वभूमीवर आपण काय पाठवतो जिल्हाधिकाऱ्यांना? या म्हणजे पावसाच्या पूर्वीच आपण सांगितलं होतं की जे काही लँडस्लाईड प्रोन एरिया आहे त्याचे आयडेंटिफिकेशन करणं आणि त्यांना पर्याय व्यवस्था त्यांच्या तात्काळ करणं ह्याच्यामध्ये त्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे मला वाटतं यामुळे भविष्यामध्ये अशा दुर्घटना होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करतो.